करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो
प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समय कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा संतपर प्रकरणातील कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग विठ्ठल विठ्ठल परिहार देणं ते उचित ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या नियमाप्रमाणे अल्पसा परिहार देणं ते उचित प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र शिवभूमी आपल्या या धामणगाव या गावामध्ये परमपूज्य शेषराव महाराज यांच्या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. बघा हा अभंग या ठिकाणी घेण्याचं कारण एकच, कारण सर्व जे ग्रामस्थ मंडळी आहे, सर्व गावकरी मंडळी आहे, सर्वजण या ठिकाणी जमलेला जो समाज आहे, सर्वांवरती जे उपकार आहे खऱ्या अर्थानं ते शेषराव महाराजांचे आहे. म्हणून या ठिकाणी जो सोहळा आहे हा कृतज्ञता व्यक्त करणारा सोहळा आहे. म्हणून या ठिकाणी या अभंगाचं निरोपण आहे. विठ्ठल विठ्ठल अतिशय गोड भव्य दिव्य असं वातावरण आहे आणि या वातावरणाचं काय वर्णन करावं बघा. अतिशय गोड आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला उपकार. या संतांचे एवढे उपकार आहे, कारण बघा
मध्ये फरक आहे अर्थामध्ये। कृतज्ञ म्हणजे उपकाराची फेड जो उपकाराने करतो त्याचं नाव कृतज्ञ, आणि जो उपकाराची फेड अपकाराने करतो त्याचं नाव कृतघ्न। विठ्ठल विठ्ठल जोड़ीदार व्यसन मुक्त हो।
त्यांना दारुड्या घरी दिल संसाराची वाट माहेर सासर कसग जुळाना दारुड्या घरी दिल मला कसग कळाना ती सांगते मला माझ्या माहेरचं एवढं भूषण आहे माझ्या माहेरचं मला वाटे मोठं भूषण दारुड्या घरी दिल मला देऊ कोणा दूषण दारुड्याच्या पदरात मला टाकलं दारुड्याच्या घरी मला दिलं मी आता कोणाला मग ती सतत आता कसं आहे बरं का हा कार्यक्रम व्यसन मुक्तीचा आहे म्हणून या विषयावरती बोलण्याची गरज आहे मग ती बाई सतत आपल्या पतीला विनवणी करते नेहमीच राया तुमची किटकिट पैसा मागताय दारूला कस कळाना तुम्हाला हो कस समजाना तुम्हाला कस कळाना तुम्हाला भो कस समजाना तुम्हाला शाळेला हाय ती आपली बोर जीवाला तुमच्या नाही घोर शाळेला हाय ती आपली बोर जीवाला तुमच्या नाही घोर गहाण पडलंय सार घरदार गहाण पडलंय सार घरदार संसार टपलाय गिळायला हो कस समजाना तुम्हाला कस कळाना तुम्हाला हो कस समजाना तुम्हाला विनंती करते तुम्हाला राय घालवू नका जिंदगी वाय जाऊया जोडीने काम करायला जाऊया जोडीने काम करायला संसार उभा करायला हो कस कळाना तुम्हाला कस कळाना तुम्हाला हो कस समजाना तुम्हाला आता हे काय गाथ्यात नाही बरं का म्हणजे माथ्यातलं शक्यतो या ठिकाणी सांगू नये परंतु कार्यक्रम व्यसनमुक्तीचा आहे आणि समजून देण्यासाठीची काही पदं असतात त्या पदांचा वापर या ठिकाणी करावा लागतो म्हणून जीवनात आल्यानंतर माणसानं काही गोष्टी जरूर कराव्या का उपकाराची फेड उपकाराने करावी आपला विषय चालू आहे कृतज्ञ वर्ग उपकाराची जो फेड उपकाराने करतो त्याचं नाव आहे कृतज्ञ वर्ग मग जीवनात काही गोष्टी माणसानं कराव्या ऐका चोरी करावी सद्गुणांची चोरी करावी सद्गुणांची खून करावा रागाचा शिव्या द्याव्या मत्सराला दूर ठेवावा आळसाला लाथ मारावी व्यसनाला लूट करावं विद्येची वेण व्हावं शिकण्यासाठी आणि बलिदान द्यावं तर आपल्या भारत मातेसाठी यापेक्षा जीवनात आपण वेगळं काहीच करू शकत नाही म्हणून माणसानं व्यसन सोडा आणि संसार जोडा बाबा सतत बोलायचे आणि सहज बोलून गेले ते सहज बोलणे इथं उपदेश करोने सायास शिकविते सहज बोलून गेले व्यसन सोडा आणि संसार जोडा आणि सर्व जगाच सॉरी सर्व गावाच सर्व जनतेच त्यांची कीर्ती आमच्या भागात पण भरपूर आहे बाबांची कीर्ती सर्वत्र कीर्ती त्यांची आहे माणसांना मरावं पण कीर्ती रूप आपली कीर्ती उत्तम पद्धतीने चांगल्या पद्धतीने शिल्लक राहिली पाहिजेत टिकून राहिली पाहिजेत बाबा सतत सांगायचे तुम्ही दारू सोडा आणि संसार जोडा सर्वजण एकत्र या सलोक्याने वागा एकच मता महत्वाची जनजागृती व्हावी बाबा सहज बोलायचे सतत बोलायचे म्हणून हा कृतज्ञता व्यक्त करणारा सोहळा आहे म्हणून उपकाराची फेड जो उपकाराने करतो तो वर्ग आहे संतांचा जे
शेषराव बाबा आहे ते दुसरे कोणी नाही भगवान शिवाचे अंश आहे भगवान शिवाचे अवतार आहे विठ्ठल 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 भस्मासुराने एक दिवस डोकं चालवलं भगवान शंकराला सांगितलं देवा महादेवा अमृती लोकांमध्ये एवढे दवाखाने निघाले लोक मरतीच नाही लोक जर मरती नाही तर मी तुम्हाला कुठून राख आणून देऊ कुठून रक्षा आणून देऊ एक काम कर ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्म होईल पण दिवसभर तुम्ही एकाच व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवायचा याच्या नावातच काय आहे सूर आहे यांना सूर धरला हा भस्मासूर गायक पायना वादक पायना कीर्तनकार पायना तलाठी पायना ग्रामसेवक पायना समाज प्रबोधनकार पायना कोणीच पायना जे दिसेल त्याच्या डोक्यावर हात जे दिसेल त्याच्या डोक्यावर हात भगवान शंकराची पत्नी पार्वती दिसायला अतिशय सुंदर भगवान शंकराच्याच जर मस्तकावरती हात ठेवला तर पार्वती आपलीच म्हणजे जो उपकाराची फेड अपकाराने करतो माऊली वर्णन करतात जेथेची या कृपाला ही जे वरू तेथेची मनी व्यभिचारू तरी कायमी भस्मासुरू अर्जुन म्हणे म्हणजे तो उपकाराची फेड अपकाराने करतो काही काही अपकाराची फेड अपकाराने करतात स्वतःही गळ्यात माळ घालणार नाही दुसऱ्यांनाही घालू देणार नाही जरी एखाद्या तरुण मुलीनं माळ घातली सुनबाईनं माळ घातली गप राहणार नाही मग पायना कशी करून करून भागली देऊ पूजेला लागले म्हणजे स्वतःही करायचं नाही इतरांनाही करू द्यायचं नाही काही काही तर गोड म्हणतात बघा कीर्तनाला गेलं म्हणजे कुठं घेत गळ्यात माळीचा फास आठवून पण बघा जिवंतपणे जरी गळ्यात तुळशीची माळ घातली नाही मेल्यानंतर तोंडात तुमच्याकडे कशाच पाला टाकता कोथंबीरचा का नाही ना तुळशीचा कशासाठी या देहाला पवित्र करण्यासाठी आता मेल्यानंतर जर तुळशीचा पाला तोंडात टाकत असेल या देहाला पवित्र करण्यासाठी मग जिवंतपणे गळ्यात तुळशीची माळ असली तर काही बिघडणार नाही परंतु गावाचा इतिहास असा की जवळपास 90% जनता माळकरी आहे म्हणून काही लोक असतात तसे स्वतःही करत नाही परमार्थ इतरांनाही करू देत नाही तो वर्ग आहे कृतज्ञ वर्ग स्वतःही करायचं नाही इतरांनाही करू द्यायचं नाही आणि चौथा जो वर्ग आहे अपकाराची फेड उपकाराने करतो अपकाराची फेड यामध्ये येतात संत महात्मे भगवान परमात्मा बघा संत महात्मे माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय भिक्षा मागण्यासाठी जावं माऊलींनी भिक्षा मागण्यासाठी जावं दुष्ट लोकांनी काय करावं कारण दुष्ट लोक पूर्वी पण होते आता पण आहे आणि भविष्यात सुद्धा राहतील दुष्ट लोकांनी माती घ्यावी भिक्षा पात्रात टाकावी पण माऊलींनी सांगावं तुम्हाला भूदानाच पुण्य प्राप्त हो म्हणजे अपकार करतोय पण अपकार्यावरती सुद्धा उपकार करतो त्यांचं नाव आहे संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज एक येऊन नाथ बाबांच्या अंगावरती पान खाऊन थुंकायचा पण नाथ बाबांनी काय करावं प्रसाद देऊनी मुक्त केला येऊन अंगावरी थुंकला अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला प्रसाद देऊन मुक्त केला देवन Yeah.
थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला म्हणजे आप कायावरती सुद्धा ओंका प्रभु रामचंद्र यांना वनवास दिला माता कैकेयीने आता तो वनवास होता तो काही 14 दिवसांचा नव्हता वनवास होता 14 वर्षांचा 14 वर्षांचा वनवास होता राम प्रभु वनवासाला निघाले लक्ष्मण ही निघाले सीता ही निघाली वनवासाला निघाले पण राम प्रभु दर्शन घ्यायला गेले माता कैकेयीचे ज्या आईने वनवासीला आता वनवासीला आईने उपकार केलाय का अपकार केलाय देवावरती प्रभु रामचंद्र यांच्यावरती अपकार केला पण राम प्रभूंनी त्या सावत्र माते समोर जावं मातेचं दर्शन घ्यावं मातेचं दर्शन घेतल्यानंतर कैकेयीचे बोल आहे रामा अरे तुला माझ्यामुळे वनवासाला जावं लागत आहे पण राम प्रभूंनी सांगावं नाही तर आत्ताचं राम असतं आत्ताच्या रामाने एकच केलं असतं मातेन मला 14 वर्षाचा वनवास दिलेला आहे तर 1 लाखाच्या ठिकाणी 2 लाख गेले तरी चालतील परंतु कैकेयी दिवस उगेपर्यंत दिसता का मग नाही आत्ताच राम असत तर पण त्रेतायुगातील घटना प्रभू रामचंद्र यांनी माता कैकेयी समोर जावं दर्शन घ्यावं आणि कैकेयीला सांगावं माते अगर रामाचा जन्म तरी कौशल्य पासून झाला असेल रामाचा जन्म तरी कौशल्य पासून झाला असेल माते अगर रामायणाचा जन्म तुझ्यापासून झालाय किती तू श्रेष्ठ आहेस किती तू भाग्यवान आहेस वनवासाला गेले 14 वर्षांचा कालखंड लोटला गेला पुन्हा अयोध्या नगरीमध्ये प्रवेश केला पुन्हा दर्शन घेण्यासाठी गेले माता कैकेयीचं आता माता कैकेयीचं दर्शन घ्यायला गेले आणि तेव्हाचे पुन्हा कैकेयीचे वाक्य आहे उद्गार आहे रामा तुला माझ्यामुळे किती त्रास सहन करावा लागलं अरे तुला 14 वर्ष वनवासाला जावं लागलं राम प्रभूंनी सांगावं आई अगं तुझ्यामुळे मला त्रास नाही मग तुझ्यामुळे मला कितीतरी फायदे झाले अगं तुझ्यामुळे मला कळालं माझ्या बापाचं प्रेम माझ्यावरती किती आहे कारण दशरथ राजांनी आईपेक्षा बापाचं प्रेम मुलावरती किंवा मुलीवरती काकण भरका वहिना वाढवा असतं एवढं मात्र आजच्या कीर्तनातून विसरू नका बापाचं प्रेम कारण तुम्ही ऐका राम प्रभूं ते वनवासाला गेले जेव्हा सुमंत रथ परत घेऊन येतो रथाचे घोडे सुद्धा उलट्या मानातून सांगायचे कौशल्य मातेला की तुमचा राम लक्ष्मण सीता परत आले नाही सरळ पुढे वनवासाला गेले कौशल्य माता रडायला लागली कौशल्य माता रडते परंतु दशरथ राजांना जेव्हा कळालं माता राम परत आला नाही सरळ पुढे वनवासाला गेला तर दशरथ राजे इकडे राम 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 करता करता मोजून 6 वेळेला बोलले आणि देहाचा त्याग केला मग रडणारी कौशल्य माता आहे पण देहाचा त्याग करणारा बाप राजा दशरथ आहे म्हणून आईपेक्षा बापाचं प्रेम काकण भरका होईना मुलावरती वाढवा असत विठ्ठल विठ्ठल रामप्रभूंनी माता कैकेयीला सांगावं आहे तुझ्यामुळे मला तोटा नाही अगं तुझ्यामुळे मला त्रास नाही अगं तुझ्यामुळे मला लय फायदे झाले काय फायदे झाले अरे अगं आई तुझ्यामुळे मला कळालं माझ्या बापाचं प्रेम माझ्यावरती किती आहे अगं तुझ्यामुळे मला कळालं माझ्या भावाचं सुद्धा प्रेम माझ्यावरती किती आहे आजकाल सख्खे भाऊ पक्के वैरी म्हणायला हरकत नाही तुझ्यामुळे मला कळलं माझ्या भावाचं प्रेम माझ्यावरती किती आहे हनुमंतराय किती निस्सिमक्त आहे हे माझ्या लक्षात आलं अगं आई तुझ्यामुळे माता शबरीची भेट झाली गौतम ऋषींची पत्नी अहिल्या अहिल्येचा मी उद्धार केला शिळा बुद्धी मनुष्य झाले अगं तुझ्यामुळे मी रावण मारला तुझ्यामुळे मला किती फायदे झाले आणि तू म्हणते का माझ्यामुळे तुला त्रास झाला म्हणजे अपकाराची फेड जो उपकाराने करतो तो वर्ग आहे संतांचा विठ्ठल 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 भगवान परमात्म्याने सर्वात प्रथम या पृथ्वी तलावरती 7 पदार्थांची निर्मिती उपकारा करता केली कारण सर्वात प्रथम सर्वात अगोदर या पृथ्वी तलावर काही येत नव्हतं बघा पहिले कोठेच नव्हते काही पहिले कोठेच नव्हते काही पहिले
कधी बिल मांगितलं नाही आणि आपण आपल्या घरातील लाईट आहे लाईट बिल जर भरलं नाही तर वायरमॅन येणार ते कट करून जाणार मीटर परंतु सूर्यानं आतापर्यंत कधी आपल्याकडे बिल मांगितलं नाही उपकार रवीचा आहे उपकार सूर्याचा आहे उपकार चंद्राचे आहे कारण चंद्रापासून अन्न धान्य परिपक्व होतं उपकार चंद्राचे सुद्धा आहे उपकार घनाचे सुद्धा आहे कारण आकाशाचे सुद्धा उपकार आहे अशी पाण्याची बॉटल घ्यायला जा बरं दुकानात किती पैसे घेतील आपल्याकडून 15 रुपये 20 रुपये परंतु घनानं म्हणजे आकाशानं कधी आपल्याकडे पैशाची मागणी केली का उपकार आकाशाचे सुद्धा आहे घना वृक्ष उपकार वृक्षाचे सुद्धा आहे झाडाचे सुद्धा उपकार आहे कारण झाडाचा एक स्वभाव आहे बघा झाड आहेत असं जो ते झाड लावणार त्याला पण ते झाड सावली देत आणि जो तोडायला जातो त्याला ते झाड सावली देत कारण माऊली सांगतात जो घनाचिया गाव घाले जे का लावणी जयानी केली दोघ एकाची सावली वृक्ष दे जायसा जो झाड लावतो जो तोडायला जातो घन घेऊन त्या दोघांनाही ते झाड सावली देत कारण त्याचा तो स्वभाव आहे म्हणून झाडे लावा झाडे जगवा आणि स्वभाव म्हटला स्वभावात कधी बदल होतो का पाहिलं तुम्ही स्वभावात कधी बदल झाला कुत्र्याची शिपटी 6 महिने नळीत घातली आणि 6 महिन्यांनी बाहेर काढली सरळ का वाकडी कारण वाकडे पण तिचा काय आहे स्वभाव आहे स्वभावात कधीच बदल होत नाही बघा सुंदर असं उदाहरण सांगते एक वैदिन होती वैदिन आता वैदिन होती तिनं काय केलं भलं मोठं टोपलं घेतलं टोपल्यामध्ये सर्व भरलं सुया पोत बिबा कवडी दामन सर्व घेतलं आणि प्रत्येक गावात जायची आणि प्रत्येक बाईला विनवणी करायची बाई सुया घे ग दामन घे आता प्रत्येक बाईला विनवणी करायची विनवणी करत असताना मग तिची मुलगी झाली लहानाची मोठी मुलगी लहानाची मोठी झाली मग मुलीनं सांगितलं आई हे काम तू किती दिवस करणार मी करते ना हे काम मग मुलीनं काय केलं तेच टोपलं उचललं निघाले गावागावानं आता रस्त्यानं निघाले रस्त्यानं गेल्यानंतर मग एक फोर व्हीलर येत होती समोर त्या फोर व्हीलर मध्ये होते कलेक्टर साहेब होते आता हिनं त्या साहेबांना पाहिलं हिला वाटलं नक्कीच आपल्याकडून काहीतरी घेणार ती त्या साहेबांना म्हणते तुमच्या बाळाला पोपट घ्यायचंय का तुम्हाला चिमणी घ्यायची का खुळखुळा घ्यायचंय तुमच्या बाळाला साहेबांनी विचार केला अजून माझं लग्नच नाही कुठं बाळाला खुळखुळा घेऊन जाऊ कुठं पोपट घेऊन जाऊ कुठं चिमणी घेऊन जाऊ पण दिसायला अतिशय सुंदर झालं दोघांचं लग्न कारण दृष्टांतामध्ये लग्न व्हायला वेळ लागत नाही आता दोघांचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर घरी गेल्यानंतर सत्यनारायणाची पूजा होती आणि पूजा असताना मग ननंदबाई जवळ आली आणि ननंदबाई म्हणते वहिनीला ए कलेक्टरीन बाई अगं नाव घे ना आता ही बायको कोणाची आहे कलेक्टरची मग झाली कोण
कलेक्टरेट, कारण पतीची जी पदवी असते तिच्यात वाटेकरी पत्नी असते. जर पती असेल डॉक्टर मग डॉक्टरची बायको कोण? डॉक्टर बाई. पती असेल वकील मग बायको? वकील बाई. पती असेल पाटील मग बायको? एखादी बाई हॉस्पिटल मध्ये असेल नर्स मग हिचा नवरा कोण? नर्सा का नर्स हवा. म्हणजे नवऱ्याच्या पदवीत बायको वाटेदार असते, परंतु बायकोच्या पदवीत नवरा वाटेदार नाही. आता ही झाली कलेक्टरची बायको, मग ही कोण कलेक्टर बाई? मग त्यांना नंदाजवळ यायच्या, त्या बोलायच्या, ए कलेक्टरीन बाई नाव घ्या ना नाव. मग हिनं नाव घ्यायला सुरुवात केली. ऐका, स्वभाव या विषयावर बोलते. हिनं नाव घ्यायला सुरुवात केली सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, चांदीच्या वाटीत दुधाची साय. कलेक्टर साहेबांना भूक लागली, भिक्षा वाढ ग माय. काय गेला नाही हिचा स्वभाव? गेला का? हिचा स्वभाव गेला नाही. आदि होती दासी, 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 आदि चुटाने राही नम्र स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाई नम्र स्वभाव जाईना, देहधारी जीवावरती आहे. उपकार झाडाचे आहे, उपकार नदीचे सुद्धा आहे, गंगेचे. कारण वाचेने फक्त वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती गंगा, सकळ पापे जाती गंगा, सकळ पापे जाती गंगा, आवाज किती गोड आहे या वयामध्ये. वय भरपूर आहे बाबांचं. म्हणून वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जातील भंगा. उपकार गंगेचे सुद्धा आहे, उपकार गायीचे सुद्धा आहे. कारण बघा, बाळ जन्माला आल्यानंतर पहिलं 3 दिवस माता माऊलीला दूध नसतं, बरोबर येत ना? लक्ष आहे तुमचं? मग त्या बाळाला पहिलं 3 दिवस दूध गायीचं दिलं जातं. उपकार गोमातेचे सुद्धा आहे, उपकार गायीचे सुद्धा आहे. आणि 7वा क्रमांक आहे सज्जन संत उपकार या देहधारी जीवावरती संतांचे सुद्धा. केले उपकार सांगो मे काय, आ
Yeah.
चिकू खावे मला वाटतं, सफरचंद खावे मला वाटतं, माती खावी, भेळ खावी, जे जन्माला येतं ते तसंच वरून मोटरसायकलवर नाव राजे पुन्हा जन्माल्या। राजे म्हणतात जन्माला याची तयारी माझी काय आज नाही। मग जन्माला येण्याची तयारी माझी 300 वर्षापासून आहे, पण मी जे मावळे तयार केले होते ते कावळे माझ्या जयंतीला दारू पिऊन जयंती साजरी करायला लागले। मी येऊन नेमकं करू तरी काय, कारण राजांनी 18 प्रगट जाती जमातीचे मावळे तयार केले होते, त्यामध्ये 12 बलुतेदार, 13 मुसलमान आणि 18 आलुतेदार। राजांनी हे मावळे तयार केलेले होते। मग जिजाबाई साहेब गरोदर होत्या, जाणकार बायका एकत्र आल्या, तुम्हाला खावं काय वाटतं, तुम्हाला पिवं काय वाटतं? मा साहेबांनी डोळ्यात अगदी रक्ताचा प्राण एकवटला आणि त्या सह्याद्री सारख्या कडाडल्या। मला वाटतं की पायात पायतान घालावी, मला वाटतं की पायात पायतान घालावी, डोक्यात टोप घालावं, हातात भवानी तलवार घ्यावी, कमरेला दुपट्टा बांधावा, घोड्याच्या रकमेतर पाय टाकून घोडा सह्याद्रीच्या कानात पर्यंत नेऊन पुन्हा ऐकला पुन्हा ऐकला या हिंदू धर्माचा भगवा आकाशाला गवसणी घालावा। विचार केव्हाचे होते गरोदरपणातले, पाता पाता जिजाऊ
मासाहेबांच्या चेहऱ्यावरचं तेज उजाडलं. मासा जिजाऊ तुम्ही जर नसतात, मासा जिजाऊ तुम्ही जर नसतात, बांगडी फुटली असती 1.5 लाख, अहो बांगडी फुटली असती 1.5 लाख, सारा महाराष्ट्र झाला असता बेचिराग. मासाहेब तुम्ही जर नसतात, नसती आज हिंदूंच्या अंगणात तुळस. मासाहेब तुम्ही जर नसतात, नसती हिंदूंच्या अंगणात तुळस, नसती हिंदूंच्या अंगणात तुळस, नसता आज या मंदिरावरती कळस. मंदिरावर कळस आहे, हिंदूंच्या अंगणात तुळस आहे. उपकार राष्ट्रमाता जिजाऊ यांचे. मासाहेब तुम्ही जर नसतात, मासाहेब तुम्ही जर नसतात, तर रस्त्यावर लुटल्या गेल्या असत्या आमच्या लेकी बाळी. अहो रस्त्यावर लुटल्या गेल्या असत्या आमच्या लेकी बाळी, पण कुंकू भरता आलं नसतं असताना त्यांच्या कपाळी. मासाहेब तुम्ही जर नसतात, नसत झाले छत्रपती शिवाजी महाराज. कोण होते शिवाजी महाराज ऐका. भवानी मातेचा लेक तो शिवाजी महाराज त्याचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर, कारण मुघली सत्तेचा तो बाप होता. कोणी चुकत असेल, कोणी चुकत असेल, तर त्याला सत्याची वाट दाखवा. आणि जर कोणी एखादा हिंदू धर्माच्या आडवा येत असेल, तर त्याला माझ्या अस्सल हिंदू मराठ्याची जात दाखवा. ही शिवाजी राजांची शिकवण होती. भरपूर लोक विरोध करतात कीर्तनामध्ये शिवाजी राजे सांगू नये. अहो तुमचे शिवाजी महाराज कुठं देव होते का? शिवाजी महाराज जरी देव नसेल, पण आपल्या मंदिरातील देव जो सुरक्षित आहे तो शिवाजी राजांमुळे. एवढं मात्र कोणी विसरता का म्हणे. म्हणून खऱ्या अर्थानं धन्यता द्यावी लागणार. जरी छत्रपती शिवाजी महाराज घडले, पण धन्यता जिजाऊ आई साहेबांना द्यावी लागणार. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा या जिजाईला. म्हणून खऱ्या अर्थानं जी धन्यता आहे ती जिजाऊ आई साहेबांना. घडले शिवाजी राजे आणि असे असणारे शिवाजी महाराज. कल्याणच्या सुभेदाराची सून वाईट इच्छेने त्यांनी पाठवलेली आहे, पण खाना नारायणानं तिची ओटी भरली. ज्यांच्या ठिकाणी वासनाच नाही त्यांना म्हणायचं संत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्यालाही वाटतं, आपल्याही घरामध्ये आपल्याला काय वाटतं शिवाजी राजा जन्माला यायला पाहिजे, पण कुठं आपल्या घरात नको मग शेजारच्या. पण खऱ्या अर्थानं जी सुरुवात आहे ती सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे, आपल्या घरापासून झाली पाहिजे. काही गोष्टी माणसानं जोडायचं काम करावं, पण तोडायचं काम कधी करू नये. जोडण्याला किंमत आहे. कारण बघा तुम्ही निर्जीव विटा एकत्र आल्या, निर्जीव विटा असतात, पण त्या विटा जर एकत्र आल्या तर भिंती तयार होतात. विटा कशा आहेत, सजीव आहे का निर्जीव? विटा निर्जीव आहे, पण एकत्र आल्या की भिंती तयार होतात. काही भिंती एकत्र आल्या की गाव, काही घर तयार होती. काही घर एकत्र आली की गाव तयार होत. काही गाव एकत्र आली की तालुका तयार होतो. काही तालुके एकत्र आली जिल्हा तयार होतो. आणि काही जिल्हे एकत्र आले म्हणजे हे सर्व होतं, पण ते कशानं होतं? जोडण्यानं होतं. म्हणून माणसानं आहे तोपर्यंत बर का जोडण्याचं काम करावं, पण तोडण्याचं काम कधी करू नये. कुठलाही पंथाचा महात्मा असेल, नमस्कार करता आला नाही अजिबात करू नये, पण त्या महात्म्याची निंदा करू नये आणि टीका करू नये. काही काही लोक म्हणतात कोण आमचं काय करून घेईल, पण देवान काय देवाला दिसत नाही यातला काय वा? नाही, देवाला सर्व काही दिसत. जो दुसऱ्याची निंदा करतो तो एक ना एक दिवस नरकाला गेला स्मरणाने. तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली या भय नरकाचा नये. म्हणून कोणाचं चांगलं करता आलं नाही अजिबात करू नये, पण वाईट कधी कुणाचं करू नये. कोणाचं लग्न नाही जमावता आलं अजिबात जमवू नये, पण कोणी जमवत असेल तर जाऊन मोडायचं काम करू. गळ्यात माळ घालायची नाही तर घालत नाही, पण कमीत कमी ज्यानं घातली त्याला तरी नाव ठेवू नये. म्हणून जीवनामध्ये विचारही माणसाचे असावे तर चांगले असावे. संत महात्मे ज्यांच्या ठिकाणी वासनाच नाही त्यांना म्हणायचं संत महात्मे. विवेकानंद, स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोला गेले आणि धर्म परिषदेमध्ये त्यांचं भाषण झालं, एक माता माऊली जवळ आली. भाषण झाल्यानंतर माता माऊली जवळ आली आणि माता माऊलीची उद्गारे, मला असं वाटतं का मी तुमच्या बरोबर लग्न करावं. विवेकानंदाने सांगितलं, बाई तुझ्या मनात असा विचार का आला? नाही, मला असं वाटतं का मी तुझ्या बरोबर तुमच्या बरोबर लग्न करावं. म्हणे का? जर आपलं दोघांचं लग्न झालं तर आपल्याला होणारा मुलगा तुमच्यासारखाच होईल. विवेकानंदांनी सांगितलं, बाई जरी आपल्या दोघांचं लग्न झालं, पण आपल्याला होणारा मुलगा माझ्यासारखाच होईल का शौरून?
शुद्ध बीजापोटी फळे रसळ गोमटी नाहीतर म्हणायच वेळ शुद्ध बीजापोटी आणि फळे रसळ येळपटी म्हणजे जरी लग्न आपलं झालं पण मुलगा माझ्या सारखाच होईल कशावरून अगं कधी कधी आई बाप चांगले असतात पण मुलं त्यांच्या पोटी वाईट जन्माला येतात कधी कधी आई बाप वाईट असतात पण मुलं चांगली जन्माला येतात अगं आपलं लग्न झालं मुलगा होणारा माझ्या सारखाच होईल कशावरून मग तू एक काम कर तू मलाच मुलगा मान ज्यांच्या ठिकाणी वासना नाही त्यांना म्हणायचं संत ज्यांच्या ठिकाणी क्रोध नाही त्यांना म्हणायचं संत लोभ नाही कारण जगद्गुरु तुकोबारायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला तो नजराणा जगद्गुरु तुकोबारायांनी स्वीकारला नाही तो नजराणा परत केला तुमचे एरवित धन ते मज मृत्यू के समान दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात ना पडे लोक म्हणायचे महाराज अहो संसार करत असताना पैशाची गरज आहे वित्ताची गरज आहे पण महाराजांनी सांगावं आम्हाला माहितीये जरी संसार करत असताना पैशाची गरज आहे पण तो पैसा कोणत्या मार्गाचा असावा जोडोनिया धन धनामध्ये धर्माचा वाटा 10% असतो मग मिळवलेला पैसा आहे त्यामध्ये आपण कुठतरी दान केलं पाहिजे अगदी उदाहरण करणार मोकळ्या मनाने नाही तर काही काही लोक लय कंजूस असतात भरपूर काही असतात पण कधी कोणाला मोकळ्या मनाने देत नाही म्हणून महाराजांनी सांगावं संसार करत असताना पैशाची गरज आहे मान्य मला पण तो पैसा उत्तम मार्गाचा असावा नीतीनं कमवलेला असावा आणि पैशाच्या बाबतीत हे सत्य आहे त्रिकाल सत्य आहे आजही आहे भूतकाळातही होत आणि भविष्य काळात सुद्धा राहणार नीतीनं कमवलेली संपदा कधीच धोका देत नाही पण आसुरी मार्गाने मिळवलेली संपदा कधीच आपल्या घरामध्ये सुखानं खाऊ देत नाही म्हणून मिळवलेला
आपला पैसा उत्तम मार्गाचा असावा, तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून जातो। आणि एक वाक्य पुन्हा महत्त्वाचं आहे का, आपल्या खिशात लाखाचा खळखळाट असावा, आपल्या खिशात लाखाचा खळखळाट असावा, पण त्यामध्ये कधी कुणाचा 5 रुपयाचा सुद्धा तळतळाट नसावा। मिळवलेला पैसा उत्तम मार्गाचा असावा, चांगल्या मार्गाचा असावा। मग महाराजांनी सांगावं, तुमचे एरमित्त धन ते मज मृत्यू के समान, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात ना पडे, ज्यांच्याकडे लोभ नाही त्यांना म्हणायचं संत संत। आणि सामान्य जीव दोघं दिसायला तरी सारखे असेल, पण ते संत नाही असं आपण म्हणू शकत नाही। जसं बघा, दही आहे दही, दह्यापासून लोणी पण निघतं आणि ताक पण निघतं, पण दोघांची किंमत एक आहे का? महाराज सांगतात, दह्याची अंगी निघेतात लोणी दोईसी समान मागू नये। दह्यापासून लोणी पण निघतं ताक पण निघतं, पण मागणाऱ्यांना तरी समान म्हणजे एका किमतीत मागू नये। आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे दोईसी समान पाहू नये। आकाशामध्ये चंद्र पण आहे तारे पण आहे, पण दोघं सारखे नाही। पृथ्वीपासून अनमोल किमतीचा हिरा मिळतो, पण अनमोल किमतीच्या हिऱ्याची किंमत गारगुटी बरोबर करून चालणार नाही। तसं संत महात्मा, तुका म्हणे तैसे संत आणि जना दोहीसे समान बजू नये, असे संत महात्मे करतात काय? हिताच्या ठिकाणी जाग करतात। म्हणून संत महात्मे जगद्गुरु तुकोबार आहे। अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्यांना जी अभंगाची जी सुरुवात आहे ती प्रश्नार्थ काय, काय हा शब्द प्रश्नार्थ काय, काय काय सांगू आता संतांचे उपकार, म्हणजे ज्याचं वर्णन शब्दात करता येत नाही प्रश्न पडतो काय। कारण शांती ब्रह्म नाथ बाबा सुद्धा काही मुलं जर वाईट वागत असेल, चुकीचं वागत असेल, तर त्या मुलांबद्दल नाथ बाबा अगदी संताप युक्त शब्द वापरतात। काय माय गेली होती भूतापासी, हरी नाही मुखासी अरे मुडा, म्हणजे अगदी संतापवाचक आहे, अगदी तळमळवाचक सुद्धा आहे। बघा, काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण, म्हणजे तळमळवाचक आहे। Thank you.
सकळ सकळ जन उठले नारायण आनंदले मुनी जन तिन्ही लोक करा जय जयकार वाद्याचा गजर स्वतःही जागता उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माथा चुक विव्यथा जन्माचा चुक विव्यथा जन्माचा तुम्ही काय करा तुम्ही उठा तुम्ही जागवा तुम्ही सावध व्हा आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे बाई नो जागा उपकार सर्व या ठिकाणी जमलेला आहात आपण आपण सर्वजण आज या ठिकाणी हिताच्या ठिकाणी जागा झालेला आहे कारण भगवंताचं नामचिंतन करतोय म्हणजे काय करतोय आपण हिताच्या ठिकाणी जागा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित राहिला उपस्थित झाला सर्वजण या ठिकाणी जागे आहेत पण कोणाच्या कृपेने शशिराव बाबांच्या बरोबरच ना म्हणून त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत म्हणून आपण या ठिकाणी हिताच्या ठिकाणी जागे झालेले आहात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती मग अशा संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी काय द्यावे त्याशी व्हावे उतराये काय द्यावे त्याशी व्हावे जन्म जरी रुक्मिणी आई साहेबांना भीष्मक राजांना दिला जरी भीष्मक राजा
राजाची कन्या रुक्मिणी आहे, भीमक राजाची कन्या रुक्मिणी आहे, पण खऱ्या अर्थाने देवाची भेट घडवून दिली कोण? सुदेव ब्राह्मणांनी. कारण अगोदर जे बाबांचं प्रमाण झालं ना, अगदी विषयाल तंतोतंत होत बर का, केले उपकार सांगू काय, बापन करी ऐसी माया. कारण जेव्हा विवाह करायचा होता रुक्मिणीचा, आता लग्न होत रुक्मिणीचं, लग्नांचं आजकाल लय कठीण आहे. आलाय विषय हो गाणं म्हणून 2 मिनिट घेते बघा. आता लग्न असतं मुलीचं, पण अपेक्षा मुलीच्या आई बापाच्या वाढलेल्या आहे जास्त. काय बघा, आमची मुलगीच्या घरात आम्ही देणार बंगला असावा, शिवाय कमीत कमी 10 बिघे जमीन असावी, म्हणजे 5 एकर, 10 बिघे जमीन असावी, मुलगा नोकरीवाला असावा, आणि आमची मुलगी शेतीकाम करणार. आता जर 10 बिघे जमीन पाहिजे, मग ती पाहिली पाहिजे कशाला? मुलगी तर काही शेती करणार नाही. मग कोरोना सारखा आजार आला, नोकरी गेली, मग ती विकून खायला पाहिजे का ती जमीन? मला तर असं म्हणायचंय, माझं वैयक्तिक मत असं आहे, मुलीचं लग्न करत असताना तुम्ही मुलाच्या आईबापाची श्रीमंती पाहण्याच्या भानगडीत पडू नका. मग त्या मुलाच्या गळ्यात माळा आहे का, पहिली गोष्ट ती चेक करा. कारण बघा, तुम्ही लाखो रुपयाचं सोनं असेल ते अहंकार दाखवल्याशिवाय राहत नाही. अंगावरती लाखो रुपयाचं सोनं असेल ते अहंकार दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल, सर्व जग तुम्हाला राम कृष्ण हरी म्हटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गळ्यात त्याच्या तुळशीची माळ आहे का? मुलाच्या आई बापाची श्रीमंती पाहण्यापेक्षा मुलाचं कर्तृत्व पाहणं गरजेचं आहे. कारण करोडपती बाप असेल, करोडपती बाप असेल, पण मुलगा जर व्यसनी निवडला, मुलगा जर वाईट निवडला, करोडपती बापाला कंगालपती व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून मुलीचं लग्न जमवत असताना वाटत आहे आपल्याला आपली मुलगी आयुष्यभर कायमची सुखी व्हावी, तर मुलाचं कर्तृत्व पहा. कारण किती मोठा बंगला असेल, पण मुलगा जर वाईट निवडला, तो बंगलाही काही कामाचा नाही. कितीही संपत्ती पाहिली, ती संपत्ती ही काही कामाची नाही. आणि मी प्रथमही बोलून गेले, मग एकदा का बाई, एकदा का मुलगी व्यसन करणाऱ्याला दिली, आणि आज चांगल्या चांगल्यांना मिळाला. मुलींचं लग्न जमवायचे म्हटले, आज जे व्यसन करताय त्यांना तर मुली मिळत नाही, पण जे व्यसन करत नाही त्यांनाही मुली भेटत नाही. म्हणून व्यसन मुक्त होणं हे तर काळाची गरज आहेच, व्यसन मुक्त होणं ही गरज आहे. म्हणून मुलगी देत असताना मुलाचं कर्तृत्व महत्वाचं आहे. आणि लग्न करत असताना पुन्हा बघा, मुलीच्या आईच्या अपेक्षा एक आहे, मुलगा कसा पाहिजे? तरुण पाहिजे, मुलगा गोरा पाहिजे. तरुण कुलीन गोरा, हसत मुख तरुण कुलीन गोरा, पाहिजे मुलीला चतुर सद्गुणी सुंदर सानवरा, चाल पूर्वील तिची जो पौपरी, घालील शाल मायेने तिजवरी, विद्वानात हिरा सकाकत विद्वानात हिरा. पण शास्त्र असं सांगतं, जर लग्न जमवायचं असेल, लग्न जमवायचं असेल, शास्त्र सांगतं मुलगी जर सावळी असेल तर मुलगा गोरटा असावा, मुलगी जर गोरटी असेल तर मुलगा सावळा असावा. तुम्ही म्हणणार याला काही आधार आहे का? आधाराशिवाय बोलणार नाही. सावळा वरभरा गौरव धुला, नियम देवादिकी हाची परिपाळीला, गौरतनू जानकी राम घननीय, रुक्मिणी गोरती कृष्ण सावळा, शुभ्र गंगावरी नदी सागराला, विज मेघासती घाली माळा. म्हणून लग्न जमवत असतं, नाही तर काहींचे लग्न मोडते भरपूर ठिकाणी. मुलगी पाहायला जाणार, ज्याला लग्न करायचं ते राहतं बाजूला, आणि ते मित्राला विचारतं कशी काय वाटली तुला, ते म्हणतं अरे ती सावळीची. मी म्हणतं जाऊ दे मरू दे पाहू दुसरी चला. म्हणजे कधी कोणाला नाव ठेवणं हे चुकीचं आहे. लग्न जमवत असताना मुलगी सावळी असेल तर मुलगा गोरटा असावा, मुलगा सावळा असेल तर मुलगी गोरटी असावी. आता विवाह रुक्मिणीचा होता, रुक्मिणी मात्र गोरटी आहे, आणि कृष्ण भगवान गोपाल कृष्ण आहे कसे सावळे आहे, रूप सावळे सुंदर कानी कुंडले मकर आहे. Oh, my God.
पशुपालाशी लग्न माझं माझ्या भावानं ठरवलेलं आहे, पण मी मात्र मनापासून तुम्हाला वरलेला आहे. तुम्ही जर मला पळवून नेलं नाही, मी आत्महत्या करेल, मरेन, पण त्या शिशुपालाजवळ राहणार नाही. आता हे पत्र घेऊन पोचले सुदेव ब्राह्मण भगवंतापर्यंत, पत्र घेऊन पोचले, भगवंताना दाखवलं, भगवंताना स्वीकार केला, भगवंताना सांगितलं हे तर माझ्याही मनात होतं, मलाही लग्न रुक्मिणी बरोबरच करायचं आहे. होकार दिला, सुदेव ब्राह्मण परत निघाले. पण इकडे रुक्मिणी सारखा विचार करायची, भगवंतानं होकार दिला की नाही माझ्याशी विवाह करण्यासाठी सारखा विचार करायची. मग जे ब्राह्मण पत्र घेऊन गेलेले आहे ती सुद्धा निरोप सांगण्यासाठी परत अजून येणार. सारखी रुक्मिणी वाट पाहायची, आणि वाट पाहत असताना झालं काय, तिला काही शुभ संकेत दिसायला लागले. शुभ संकेत बघा, स्त्रीचा डावा डोळा फडफड करणं हा शुभ संकेत आहे, आणि पुरुषाचा उजवा डोळा फडफड करणं हा, फडफड म्हणजे उडणं, हा शुभ संकेत आहे. मग रुक्मिणीचा डावा डोळा आणि उजवी बाही उडायला लागली, फडफड करायला लागली, कारण याचं वर्णन मालिका अभंगामध्ये आलेलं आहे. डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे बाही, डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे बाहे, मन उतावीळा रूप सांडून या देई, काही येता देखेन माझा माय बाप. कधी येणार माझा भगवान परमात्मा, कधी माझा स्वीकार करणार? डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे बाहे, सारखी वाट पाहायची. त्या ठिकाणी सुदेव ब्राह्मण आले, आणि ब्राह्मणांनी सांगितलं की भगवान परमात्मा तुमच्याशी विवाह करण्यासाठी येत आहे, पाणी ग्रहण करण्यासाठी येत आहे, तुम्हाला स्वीकारण्यासाठी येत आहे. मग तेव्हा रुक्मिणीनं सांगावं मनोमन विचार केला की जन्माला जरी मला माझ्या माय बापानं घातलं, पण खऱ्या अर्थानं तुम्ही माझी आणि भगवंताची भेट घडवून दिली, भगवंताची प्राप्ती खऱ्या अर्थानं तुम्ही मला करून दिली. मग तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी काय द्यावं हा मलाही प्रश्न पडतोय. काय द्यावे त्यासे वावे उतराई. आता रामायणामध्ये प्रश्न पडलेला आहे राम प्रभू यांना, कारण रावणानं सीतेला गोसाव्याचं रूप धारण करून पळवून नेलं. पळवून नेल्यानंतर राम प्रभू लक्ष्मण हे दोघही सीतेचा शोध करण्यासाठी निघाले. हनुमंतरायांची भेट झाली, हनुमंतराय सीतेचा शोध करण्यासाठी निघाले. हनुमंतरायाने सीतेचा शोध घेतला, सीतेचा शोध घेतल्यानंतर सीतेला घेऊन राम प्रभू लक्ष्मण जेव्हा अयोध्या नगरीमध्ये आले. कथाबाग फार मोठा आहे, आता सर्व कथाबाग सांगायला एवढा वेळ नाही, परंतु अयोध्या नगरीत आल्यानंतर मग जेव्हा राम प्रभू सिंहासनावरती बसले, राजा झाले, मग सर्वांना बक्षीस द्यायचं. राम प्रभूंनी सर्वांना बक्षीस दिलं, पण ज्यानं खऱ्या अर्थानं, ज्याचे खऱ्या अर्थानं उपकार आहे, ज्यानं उपकार केले त्यांनाच मात्र बक्षीस दिला नाही, हनुमंतरायांनाच बक्षीस दिलं नाही. सीतेने विचारलं का हो खऱ्या अर्थानं तुमची आणि माझी भेट हनुमंतरायांनी घडवून दिली, तुम्ही सर्वांना बक्षीस दिलं पण हनुमंतरायांना बक्षीस दिलं नाही. रामप्रभूंनी सांगावं सीता अगं हा जो प्रश्न पडलेला आहे हाच प्रश्न मलाही पडलेला आहे, की हनुमंतरायांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी काहीतरी द्यावं, पण मला सुद्धा प्रश्न पडतोय काय द्यावे त्यासी वावे उतराई. आणि अभंगामध्ये प्रश्न पडलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांना, कारण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मला माझ्या गुरूंची भेट झाली, माझ्या संतांची प्राप्ती मला झाली, सत्यगुरु राये कृपा मज केले, परी नाही घडली सेवा काय, माझ्याकडून काहीच सेवा घडली नाही, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तके तो जाना ठेविला कर, भोजन मागती तूप पावशर, पडिला विसर स्वप्न माझी. माझ्या गुरुने मला स्वप्नात रामकृष्ण हरी हा मंत्र दिला, आणि माझ्याकडून माझ्या गुरूंची सेवा घडली नाही, मग त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी काय द्यावं हा मला. Oh,
कविती काय द्यावे त्यासे वावे उतराही ठेवी तो हा पायी जीव थोडा संतांच्या उपकारात उत्तीर्ण होण्यासाठी काय द्यावं जीव द्यावा तर तो जीवही थोडा आहे कारण जो जीव आहे जो देह आहे तो नसलेला तो एक नाही कधी जाणार आहे नशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान देह जाईल जाईल यासे काळोबा खाईल मग अशा सर्वजणाच्या ठिकाणी हिताच्या ठिकाणी जागा झाला व्यसन मुक्तीचा आजचा हा कार्यक्रम आहे मग शेषराव महाराजांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपल्यालाही प्रश्न पडतोय काय द्यावे त्यासे वावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा कारण ते सहज बोलून गेले दारू सोडा आणि संसार जोडा सहज बोलणे हित उपदेश तुम्हाला सर्वांसाठी तो उपदेश ठरला कारण काही काही लोक सहज बोलतात पण जगाचं वाटोळं होतं आणि काही काही सहज बोलतात पण जगाचं कल्याण होतं माणसांना बोलताना बोलावं बघा बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोललेलं कधीही योग्य कधीही बरं अनुभवाचं बोलणं पाठांतराचं बोलणं फार मोठा फरक असतो काय झालं बघा मुलगी सासरी निघाली ना आईनं सांगितलं बाई तू सासरी चालली ना तुझी सासू तुला सारखं बोलत राहणार हे काम असं करायचं ते काम तसं करायचं तू काहीच बोलायचं नाही तू फक्त एक वाक्य पाठ कर काय आत्या अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे आता मुलीनं वाक्य कोणतं पाठ केलं आत्या अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे आता मुलगी सासरी गेली आणि काय होतं पूर्वी बघा तुमचं लक्ष आहे ना इकडे महिला मंडळ पूर्वी 10 वर्षापूर्वी मुली एकच विचार करायच्या माझं लग्न झालं का मला सासू कशी भेटल आणि आत्ताच्या सासूला विचार करायची गरज आहे आत्ताची सासू सारखा विचार करते ज्या ज्या म्हणजे ज्यांच्या मुलांचं लग्न झालेलं नाही ना त्या माईला सारखा विचार करतात मला सून कशी भेटल मला सून कशी भेटल येणार वारा नेमकं राहीन कसं म्हणजे आताची सासू हा विचार करते पण पहिली मुलगी विचार करायचे की मला सासू कशी भेटल आता ही मुलगी सासरी गेली तिनं आईच्या सांगण्यानुसार एकच वाक्य पाठ केलं आत्या अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणतात तेच बरोबर आता वाक्य एवढं पाठ केलं मग तिला घरात कुठलं काम व्यवस्थित जमत नव्हतं सासू म्हणायची सुनबाई हे काम असं नाही असं करायचं सुनबाई म्हणायची आत्या अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे आता हिनं सुंदर स्वयंपाक केला पण हिला भाजीमध्ये मीठ टाकायचा विसर पडला आता भाजीत मीठ टाकायचा विसर पडला मग सासू म्हणते सुनबाई जरा लक्षपूर्वक काम करायचं स्वयंपाक करत असताना तुझं लक्ष नेमकं होतं कुठं अगं भाजीमध्ये मीठ टाकणं गरजेचं आहे ना सुन म्हणते आत्या अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणतात तेच बरोबर आता दोघं सासू सुनांचं एवढं जमायचं पण झालं काय 5-6 महिन्यानं ही म्हातारी पडली आजारी सासू पडली आजारी तिला झालं चिकन गुन्ह्या तिचा हातही आकडाना पायही आकडाना चिकन गुन्ह्या झालं म्हातारी आजारी पडली मग सासू म्हणते सुनबाई मला असं वाटतं असं घरात पडून राहण्यापेक्षा कुशल एखादी विषयाची बाटली आणावीन पिऊन घ्यावीन पडून राहावं सुन म्हणते आत्या अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे पण तेही थनमतच बोलायचं म्हणजे कुठं काय बोलावं हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे अनुभवाचं बोलणं पाठांतराचं बोलणं फार मोठा फरक आहे संत महात्मे जे बोलतात ते अनुभवाचं बोलतात अनुभव आले अंगा ते या जगात येत असे बोलावं हिताचं बोलावं चांगलं बोलावं बोलावं कसं तैसे सात आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द तैसे कल्लोळ अमृताचे बोलावं चांगलं बोलावं एक बोला सुस्पष्ट बोलावा वाचे हरी हरी संत समागम उदरावा तेने ब्रह्मानंद होय आगवागा नरहरी रामा गोविंद वासुदेवा बोलावं हिताच बोलावं चांगलं बोलावं पाठांतराचं बोलणं काही काम असं नाही काय झालं बघा एकाला 3 मुलं होते आणि मग त्याचा जो मोठा मुलगा होता त्याची मुलगी झाली लग्नाची मुलगी उपवर झाली आता लग्न करायचं म्हटल्यानंतर मग पैशाची गरज आहे मग तो गेला गावच्या सरपंचाकडे सरपंचाकडे गेल्यानंतर सरपंचाला सांगितलं सरपंच साहेब माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे 2 लाखाची गरज आहे 2 लाख रुपये तुम्ही द्या आता सरपंचानं याला एका शब्दावरती 2 लाख रुपये दिले मग यानं घर गाठावं का नाही बरं हा त्या सरपंचाला म्हणतो सरपंच साहेब
बंगला लई मोठा बांधला पण त्या बंगल्याला दरवाजा लई छोटा बांधला हो तुम्ही आणि यादा कदाचित जर तुम्ही मेलेस तर तुम्हाला या बंगल्यातून बाहेर काढायचं कसं त्याला मी गरज होती बोलायची आता त्या सरपंचाला एवढं राग आला त्यानं त्याला खोलीमध्ये डांबून ठेवलं आणि त्याचा दुसरा भाऊ घरी होता तो विचार करतो माझा भाऊ गेला पण परत काय येईना दुसराही आला आणि तो विचारतो सरपंच साहेब माझा भाऊ आला होता कुठे म्हणे आहो देवानं ते तोंड दिलंय त्या तोंडानं कमीत कमी चांगलं तरी बोलावं अहो एका शब्दावरती त्याला 2 लाख रुपये दिले मग त्यानं घरी जावं तर तो मला म्हणतो एवढा मोठा बंगला बांधला बंगल्याला दरवाजा एवढा छोटा आणि जर तुम्ही जर मेले तर तुम्हाला बाहेर काढायचं कसं दुसरा म्हणतो एवढी काय तुम्ही चिंता करू नका त्याचं तुम्ही एवढं मनावरती घेऊ नका तुम्हाला बाहेर काढायचाच प्रश्न आहे ना मी तुकडे तुकडे करून काढेल आता तिसरा घरी होता हा जो दुसरा होता या सरपंचाने यालाही घरात डांबून ठेवलं तिसरा घरी होता मग तोही निघाला तोही विचार करतो दोन भाऊ गेले अजून का घरी परत आहे ना मग तो आला सरपंचाच्या बंगल्याजवळ सरपंचाला विचारतो माझे दोन भाऊ आले होते घरी का अजून आले नाही म्हणे अहो बोलताना कमीत कमी विचार करून बोलायचं होतं एका शब्दावरती त्यांना 2 लाख रुपये दिले पहिला म्हणतो एवढा मोठा बंगला बांधला तुम्हाला बाहेर काढायचं कसं आणि दुसरा म्हणतो तुकडे तुकडे करून काढू तिसरा म्हणतो सरपंच साहेब तुम्ही काय त्याचं एवढं मनावर घेऊ नका त्या दोघांचं पण मी आहे म्हणून आमचं घर चालू आहे मी नसतो ना आमचं घर चाललं नसतं अहो तुम्हाला बाहेर काढायची गरज नाही तुकडे तुकडे करायची गरज नाही मी बंगलाच पेटवून दे म्हणजे बोलताना माणसानं बोलावं पण विचार करून बोलावं संत महात्मे सहज बोलतात नारद महर्षींच्या पाठीमागे वाल्याकुळ्याला राम राम म्हणायला सांगितलं होतं यांना राम राम म्हणता येत नव्हतं ते मरा मरा म्हणायचे मरा मरा करता करता राम राम म्हणायला लागले आणि राम राम करता करता कोणी याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी सहज बोलून गेले रामायण ग्रंथाची निर्मिती झाली म्हणून संत महात्मे सहज बोलणे ही उपदेश करोनी सायास शिकविती अग्नी कसं प्रेम संत महात्म्यांचं असतं ऐका जसं पक्षी 10 दिशांना फिरतात पण आपल्या पिलांना चारा आणतात पक्षी जाय दिगंतरा बाळकाशी आणि चारा धार हिंडते आकाशी धाप घाली पिलापाशी धार आकाशामध्ये हिंडते पण तिचं सर्व लक्ष तिच्या पिलाजवळ असतं माता गुंतली सकामासे चित्त तिचे बाळापाशी आई असते आई लाभावी ना प्रेम आपल्या लेकरावरती करते काम करते पण तिचं सर्व लक्ष आपल्या लेकरावरती असतं वानर हिंडे झाडावरे पिले बांधवणे उदारे अगदी त्याच पद्धतीने जसं गाय वासराचं संगोपन करते अगदी संत महात्मे त्याच पद्धतीने भक्ताचा सांभाळ करतात अभंगाचं शेवट Oh,
हा बाई जीव थोडा कृष्ण महिला मंडळ सर्वांनी आपापले हात वरती करा सर्व मागे बसलेले सर्व विठो बार कुमारी आज या ठिकाणी परम पूज्य शिवभक्त शेषराव महाराज व्यसनमुक्ती कार्यक्रम या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण जमलेला आहात. सेवेसाठी जो अभंग घेतला होता तो जगद्गुरु तुकोबारायांचा. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला असं म्हणत नाही, अभंगाच्या अवतीभोवती फिरण्याचा प्रयत्न केला. कारण काय होतं बघा, कार्यक्रम झाला की सकाळी चर्चा होते, काय रात्री अभंग कुठं कीर्तनकार कुठं. म्हणून अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला असं म्हणत नाही, अभंगाच्या अवतीभोवती फिरण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघात जी माहिती तुम्हाला बरोबर वाटली ती माहिती घ्या, जी माहिती तुम्हाला चुकीची वाटली ती माहिती माझ्या बुद्धीचे दोष समजून माझे शब्द मला परत करा. आज या ठिकाणी तुम्हा सर्व माता पित्यांचं दर्शन घडण्याचा योग मला ज्यांच्यामुळे आला. आता जी चित्रमंदिरला कार्यक्रम तुम्ही ऐकलेला आहे टी व्हीवरती, तो कार्यक्रम सर्वांनीच ऐकला. डबल प्रक्षेपण त्या कार्यक्रमाचं झालं. तसेच मग सर्वांच्या वतीने हरिभक्त परायणा बाबूराव काका बेले तुम्हीच का बाबा, बाबांनी समस्त भजनी मंडळाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या वतीने या ठिकाणी आमंत्रण दिलं. बाबांमुळे तुम्हा सर्व माता पित्यांचं दर्शन घडण्याचा योग आला म्हणून मी त्यांचेही आभार मानते. परिसरातून आलेले गायक वादक कीर्तनकार सर्व ज्ञात मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मला नावं कोणाची माहिती नाही, परंतु सर्वजण या ठिकाणी आलात, सर्वांचे आभार मानते. सर्व अतिशय म्हणजे आल्यानंतर बाबांनी माहिती दिली की जवळजवळ 100-150 टाळकर या गावात आहे. बरोबर ना बाबा, 100-150 टाळकरी म्हणजे भरपूर गावांमध्ये अशी प्रथा आहे. आम्हाला फोनवरती सांगतात, ताई कीर्तनाला या, गायक वादक टाळकरी सर्व तुम्ही घेऊन या, पण इथं तुम्ही फक्त एकट्या या. आमच्याकडं सर्व आहे, गायक आहे, वादक आहे. मी प्रथमही बोलून गेले, अगदी गंधर्वासारखे गाणारे, चंद्र सूर्यासारखे वाजवणारे, ऐकणारे परीक्षितीसारखे, पण सांगणारा मात्र शुकाचार्यांसारखा नाही. बघा अतिशय सुंदर वातावरण, गोड वातावरण बाबा. तसेच चौकदार काका आमच्या विनेकरी मावशी 2 तास सेवा दिली सर्व. तेच आमचे मृदुंगाचार्य महाराज, आमचे पेटी मास्तर बाबा. बाबा तुमचं हरिभक्त परिणाम आळंदीला राहत. आता माझ्या अगदी गुरुस्थानी आहे, वडिलांच्या ठिकाणी आहे. बाबा तुम्ही पण उपस्थित राहिलात. अशोक महाराज काका, अशोक महाराज आळंदीकर बाबा पण या कार्यक्रमाला उपस्थित आहे. बाबांची उपस्थिती लाभलेली आहे, त्यांचे मी आभार मानते. तसेच कातोरे साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहे. बाबा तुमचेही आभार. खरोखर या ठिकाणी सर्व ज्ञानी मंडळी आहे, कारण कीर्तनाला कोणी येत नाही बरं का ऐका. कीर्तनकारापेक्षा हुशार असतात पुढं बसलेले. कीर्तनकार पुढे काय बोलणार हे त्यांना माहिती असतं, पण सर्वांनाच इथं उभं राहून बोलता येत नाही.
सपने तो सभी सजाते ही लेकिन टूट जाते हैं। सपने तो सभी सजाते ही लेकिन टूट जाते हैं। कथा कीर्तन में जो भी आते हैं उसे भगवान बुलाते हैं। कथा कीर्तन में जो भी आते हैं उसे शिशिराव महाराज बुलाते हैं। या ठिकाणी कीर्तनाला कोणी येत नाही। खऱ्या अर्थाने या संपूर्ण गावावरती जे उपकार आहे ते परम पूज्य शिशिराव महाराज यांचे उपकार या गावावरती आहे। म्हणून सर्वांचे मी आभार मानते। सर्व महिला मंडळ सर्व महिला मंडळाचे आभार मानते। सृष्टी अतिशय गोड आहे दादा, तुमचेही मनपूर्वक आभार। तसेच शूटिंग वाले दादा, तुमचेही मी या व्यासपीठावरून आभार व्यक्त करते। कारण तुम्ही या कार्यक्रमाला जिवंत ठेवण्याचं कार्य करणार आहे। कारण परत परत हा कार्यक्रम तुम्हाला यूट्यूबला पाहता येईल। म्हणून माझी विनंती आहे, जी माहिती तुम्हाला चांगली वाटली ती टाका आणि जी चुकीची वाटली असेल ती एडिटिंग करताना कट करून टाका। म्हणून तुमचे मी आभार मानते। कोणी राहिलंय का अजून? नाही ना राहिलं, वेळ झाली पण शेवट 5 मिनिट घेऊ का? कारण हा नवरात्र उत्सव आहे, बरोबर आहेत ना? आमच्या माता मावल्यांचा उत्सव, नवरात्र उत्सव म्हटल्यानंतर आणि हा नवरात्र उत्सव म्हटल्यानंतर गावोगावी प्रत्येक गावामध्ये देवीचा जागर आहे, देवीचा गोंधळ आहे। आणि जी गोंधळाची परंपरा आहे ती जागरणाची परंपरा आहे। ती फक्त आता नाही, ही परंपरा अगदी पूर्वीपासून आलेली आहे। व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी द्वैत भाव विसरू निवळी। अगदी जुनी परंपरा आहे। जगद्गुरु तुकोबारायांनी तर स्वतः सांगावं। आता मागच्या म्हणू नका बरं का, फक्त मी एकटीच म्हणते। कारण कसं, ज्ञानेश्वर माऊली भजन झाल्यानंतर, परंतु शेवटचा जो गो म्हणणार तो म्हणा कारण वेळ झालेला आहे। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही स्वतः गोंधळी आहे, आम्ही सुद्धा गोंधळ घातला। आम्ही गोंधळी गोंधळी ना, आम्ही गोंधळी गोंधळ, आम्ही गोंधळी गोंधळी ना, आम्ही गोंधळी गोंधळ। गोविंद गोपाळाचे मेळ, गोविंद गोपाळाचे मेळ, आमचा घालावा गोंधळ ना, बसते नाम संबळ। काम क्रोध मथुरा माया पुजा रखुमाई जावळ, दहा पाच झाला जेवू तुमच्या गोंधळाला। जिथे विठूच अंबिका भगवती बोध परडी परडी घेऊन आती। ओत ज्ञानाचा ज्ञानाचा पांजळा ती उदो उदो भक्त नाचती। गोंधळा येई हो येई हो येई हो जगदंबे। मग या नवरात्र उत्सवाचं खरं सार काय? सार काय? आपण नवरात्र उत्सव अगदी गावोगावी अगदी घरोघरी साजरी करतो। नवरात्र उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे, पण कसा करायचा आहे बघा। आजी आत्या काकू बहीण मुलगी सून नात बहीण या सर्वांचा आदर करायचा आहे। आणि खऱ्या अर्थाने हीच तर आपली नवरात्र आहे। आपल्या प्रत्येक घरामध्ये एक तरी मुलगी असावी। पण आपलं काय आहे बघा, मुलगा पाहिजेत वंशाचा दिवा, पण पंती नकोय। पण जर दिवा लावायचा असेल तर पणती महत्वाची, पणतीच नसेल तर दिवा लागू शकत नाही। मग नवरात्र उत्सव आपण साजरा करतोय तर एक तरी कन्या आपल्या घरात असावी। मग हा नवरात्र उत्सव या भारत देशामध्ये या आई भगवतीचे 51 शक्तीपीठ आहे आणि महाराष्ट्रामध्ये 3.5 आहे बघा। महाराष्ट्रामध्ये 3.5 वणीगडाची सप्तशृंगी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी माता आणि माहूरगडची रेणुका माता। आता या वेगळ्या नाही, आहे एकच। जसे गहू असतात गहू, पण गव्हाचे प्रकार बहु, भक्ती एक पण तिचे उप प्रकार अनेक। नविदा भक्ती श्रवण कीर्तन पाद सेवन कैसे विष्णु स्मरण केले, अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केले। नवविधा भक्ती जशी देवी भगवती आई भगवती एक पण रूप मात्र अनेक। मग या भगवतीची आपण सेवा करतो। या भगवतीनं नाव पडलं चंडिका, कारण चंड मुंड या राक्षसांचा वध केला म्हणून नाव पडलं चंडिका। महिषासुराचा वध केला, महिषासुराला मारलं म्हणून महिषासुर मर्दिनी। अशी असणारी जी आई भगवती आहे, या आई भगवतीचा
शेवट 5 मिनिटांमध्ये जोगवा होणार, कार्यक्रमाची सांगता आईच्या जोगव्याने होणार। अनादि निर्गुण प्रगटले भावानी, अनादि निर्गुण प्रगटले भावानी, I'm sorry।
शशराव बाबांच्या चरणी आई भगवतीच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण करू। जय हे विठ्ठल जय हे विठ्ठल Thank you.
नरचा वार करी वारी न तुमले संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल अनेक तुझे काही न मागू देवा तू कामरे आता करत होई माझा देवाई संता या संतास निर्वी हेची मजे दे अनेक तुझे काही ज्ञान देव हॅलो।